अमलात आणतो आणि त्याच्याबरोबर उच्च व तंत्र शिक्षण आणि उद्योग असे आम्ही दोघं टाईप करून करतो. एक मला एक छोटा प्रश्न विचारायचा आहे की फॉक्सकॉन हा काही पहिला प्रकल्प नाही आहे की जो महाराष्ट्रातून गेला. याच्या आधी सुद्धा IFSC सेंटर जे BKC होणार होतं ते गुजरातला शिफ्ट झालं. सेंट्रल बोर्ड फॉर वर्कर्स एज्युकेशन नागपूरला होणार होतं ते दिल्लीला गेलं. MIL ऑफिस मुंबईतलं गुजरातला गेलं. नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि नॅशनल मरीन पॉलिसी अकॅडमी होणार होती पालघरला, ती द्वारकाला गेली गुजरातला. एअर इंडियाचं ऑफिस ऑलरेडी दिल्लीला गेलं. ट्रेडमार्क पेटंटचं ऑफिस जे होतं ते मुंबईत होणार होतं ते दिल्लीला गेलं. अजून बरीच मोठी लिस्ट आहे. तर हे सगळं अशा पद्धतीचं वातावरण बघून अशी लिस्ट वाचली की लोकांमध्ये असं वाटतं की अरे महाराष्ट्रातून हे सगळे पळून का चाललेत, किंवा महाराष्ट्रातून हे सगळं कुणीतरी पळवून का घेऊन चाललंय. महाराष्ट्र आणि मुंबईला एका प्रकारे या मोठ्या उद्योगांचं किंवा हब जे होतं किंवा एक आर्थिक राजधानीचं जे स्वरूप आपलं आहे त्याचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न कुणीतरी करते का, किंवा ते कशामुळे होतं आहे? एखादी गोष्ट जर आपल्याकडनं कोण पळवून नेत असेल किंवा हिरावून नेत असेल तर ती परत आणण्याची ताकद असली पाहिजे ना. आपल्याला एअर इंडिया जाताना आम्ही बघत होतो, आम्ही बातम्या बघत होतो, पण तिथं जाऊन बसणं ते थांबवणं ह्याच्यामध्ये काहीतरी कोणी केलं पाहिजे ना. म्हणून मी सांगितलं की सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट हे जर एका विचारानं चाललं आणि समान जर उद्योगधंदे प्रत्येक राज्यामध्ये दिले तर अशा पद्धतीची भावना निर्माण होणार नाही. आणि म्हणूनच मी सांगितलं की मी या 8-15 दिवसामध्ये स्वतः पंतप्रधान महोदयांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री महोदयाने देखील सांगितले, उपमुख्यमंत्री महोदयाने देखील सांगितले. आणि जोपर्यंत उद्योजक आणण्यासाठी आम्ही एकत्र काम करत नाही, ठीक आहे, राजकारणासाठी राजकारण करूया, त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही, मी देखील निवडून येतो, त्यामुळे राजकारण आपण निवडणुकांच्या वेळी करू, पण सल्ले देणं योग्य आहे. परंतु हे त्याच्यामुळं झालं नाही, ते त्याच्यामुळं झालं नाही. आता ह्याच्यामुळं काय होतं की वेदांता गेला, आता आंदोलनं सुरू झाली. आता वेदांता गेला, त्याची हायपॉवर कमिटी आम्ही घेतली म्हणून आम्ही आंदोलनं करायची का? त्याच्यामुळं हे सगळं करण्यापेक्षा महाराष्ट्राला पुढं न्यायचं असेल तर ठीक आहे ना, चांगला विचार आम्ही स्वीकारणार नाही असं कुठं सांगितलं. मी तर मगाशी अजितदादांना असं आवाहन केलं की ते सिनियर लीडर आहेत महाराष्ट्राचे, पण त्यांनी IQ पत्रकार परिषदेवर विश्वास ठेवू नये, कारण ते स्वतः एक वेगळ्या स्टाईलनं काम करतात हे आम्ही देखील बघितलेलं आहे. आणि म्हणून कधी हायपॉवर कमिटी झाली, कधी वेदांता आला, आणि मी देखील सांगतो अगदी त्यांना म्हणजे अंतर्मन त्यांचं असं सांगत असेल की मंत्री जे सांगत होते तेच आम्ही, ते देखील आम्ही देखील सगळं मान्य करत होतो. आणि म्हणून आम्हाला देखील वाटत होतं की आता एवढा रोजगार आला, 30,000 रोजगार आला, 40,000 रोजगार आला. आणि ज्यावेळी हे खातं योगायोगानं माझ्याकडे आलं त्यावेळी मला कळतं की नक्की त्या खात्यामध्ये काय झालेलं आहे. पण ते तुम्ही म्हणाल की समान विचारांचं सरकार, तर ह्यातले बरेचसे प्रोजेक्ट जे आहेत ते 1900 आधी, म्हणजे ह्या 2.5 वर्षातले नाही, 1900 आधीच गेलेले आहेत काही ऑफिसेस काही हे, तर त्यावर समानच विचारांचं सरकार होतं. तुम्ही होतात म्हणजे भाजपचे लोक होते, समान विचारांचं सरकार असतानाच गेलेले आहेत हे सगळं. एखादा प्रोजेक्ट जर पळवून नेण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर ती थोपवण्याची ताकद असली पाहिजे. म्हणजे माझ्यात ती पूर्ण ताकद आहे असं मी ओव्हर कॉन्फिडन्सने सांगत नाही, परंतु कन्व्हिन्स केलं पाहिजे, आपण गेलं पाहिजे. शेवटी आपण युवा पिढी आणि बेरोजगार ह्याच्यावर भाषणं करतो, आपण युवकांचे नेते आहे म्हणून पत्रकार परिषद घेतो, तर आपण काय करतो आहे प्रकल्प वाचवण्यासाठी हे देखील ठरलं पाहिजे. आणि म्हणून कुठेतरी प्रकल्प जाऊ नये यासाठी पॉलिसी तयार झाली पाहिजे.